सामान्य जनतेचा सत्य पोलीस तळा येथील सामाजिक शैक्षणिक पत्रकार साहित्य कला क्रीडा अशा विविध क्षेत्रात गेली पस्तीस ते चाळीस वर्ष उत्तम प्रकारे काम करून आपल्या कार्यकर्तृत्वावर विविध क्षेत्रातील संस्था वृत्तपत्र शासन अशा वेगवेगळ्या संस्थांनी श्री पुरुषोत्तम मुळे यांचा गौरव केलाय आद्य शिक्षिका माता सावित्रीबाई फुले यांच्या एकशे जयंतीनिमित्त भाई जगताप मित्रमंडळ रायगड काँग्रेस सेवा फाउंडेशन रायगड मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सातिरजे अलिबाग येथे श्री पुरुषोत्तम मुळे यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला श्री पुरुषोत्तम मुळे यांनी गेली चाळीस वर्ष पत्रकार म्हणून उत्तम प्रकारे काम केले आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणाऱ्या मीडियाचे काम त्यांनी अतिशय निर्भीडपणे आहे साप्ताहिक कृषी बलमधून पत्रकारितेला सुरुवात करून आज कृषी वल रायगड टाइम्स वादळवारा रायगडचा आवाज महानगरी टाइम्स या वृत्तपत्रात लेखन करत असून यापूर्वी नवाकाळ सकाळ लोकमत पुण्यनगरी सागर या वर्तमानपत्रात लेखन केले आहे पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी तळा तालुका व परिसरातील अनेक समस्या वर्तमानपत्रातून मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे विशेषतः एसटी सेवा रस्ते आरोग्य सेवा विद्युत पुरवठा यावर प्रखर लिखाण करून काही समस्या देखील सोडवल्या आहेत त्याचबरोबर साहित्य क्षेत्रातही त्यांनी लिखाण केले आहे तळेसारख्या दुर्गम आणि डोंगराळ परिसरात साहित्याची आवड निर्माण व्हावी उत्तम आणि दर्जेदार साहित्य कार्य तयार होऊन मराठी भाषेचं संवर्धन करता यावं यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद तळा शाखेची स्थापना केली असून त्यांनी स्वतः माळरान जीवनवेल चाफ्याचे फुल असे तीन कथासंग्रह लिहिले आहेत यामध्ये वस्तुस्थिती मांडली असून ते वाचनीय अशी तीन पुस्तके आहेत सध्या ते कोमसा प रायगडचे सदस्य आहेत हे काम करत असताना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची खूप आवड असल्यामुळे तळे येथील श्री देव राधाकृष्ण नामदेव शिंपी समाज तळाचे माजी सेक्रेटरी अध्यक्ष म्हणून उत्तम काम करून आज विश्वस्तपदी काम करत आहेत रायगड जिल्हा शिंपी समाजाचे तीन वेळा विरोध अध्यक्ष म्हणून निवडून आले ही संघटना स्थापनेसाठी खूप परिश्रम घेतले या कामी त्यांना तळा नामदेव शिंपी समाजासह हो जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले ते नामदेव समाज परिषदेचे कोकण विभागाचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्य केलं आहे तसेच ते राष्ट्रीय ओबीसी डॉक्टर पी व्ही कुंभार संघटनेचे कोकण विभागाचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत या व्यतिरिक्त त्यांना शिक्षण क्षेत्रात काम करण्याची आवड आहेच ते तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत जीएम वेदक कॉलेज ऑफ सायन्स तळाचे संचालक जीएम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संचालक तसेच निकम इंग्लिश स्कूलचे संचालक आहेत जवळपास पंचवीस ते तीस वर्ष या क्षेत्रात काम करताना मुलांना उत्तम शिक्षण मिळावे अशी इच्छा नेहमीच प्रकट करत असताना तसेच कलेची आवड म्हणून कलाविष्कार मंच स्थापन करून त्याचे उपाध्यक्ष तर संस्कृती युवा मंचचे अध्यक्ष अशा विविध क्षेत्रात काम करणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व तंटामुक्त कमिटी अध्यक्ष स्वच्छता अभियान हगंदारी मुक्त गाव यासारख्या शासनाच्या अनेक योजनांवर वर्तमानपत्रातून लिखाण करून अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत रायगड भूषण ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन या कार्यक्रमासाठी आमदार जयंतभाई पाटील माजी आमदार पंडित शेठ पाटील माजी उपाध्यक्ष आस्वादभाई पाटील एडव्होकेट उमेश ठाकूर शेकाब ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र काका ठाकूर माजी जिल्हा परिषद सदस्या चित्राताई पाटील रायगड जिल्हा शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील काँग्रेस सेवा फाउंडेशन मुंबई अध्यक्ष सुभाषचंद्र गोडसे माजी सभापती अलिबाग प्रमोद ठाकूर सोनाली बुंदे राजाभाऊ ठाकूर अलिबाग तालुका काँग्रेस उपाध्यक्ष श्रीकांत नाईक बेलोशी सरपंच कृष्णा भोपी आदी मान्यवरांसह सामाजिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा पत्रकार साहित्यिक वैद्यकीय आदी क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स